राहता राहिला पालकमंत्र्यांचा विषय, तर एक मात्र एक गोष्ट मात्र नक्की, लोकांची भावना अशी आहे की पालकमंत्री हा स्थानिक असला पाहिजे, जेणेकरून लोकांचे प्रश्न, त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातल्या समस्या ह्या निश्चितपणे पालकमंत्र्यांचा स्वतःचा देखील त्यांना लोकल असल्यामुळे अभ्यास होत असतो, अभ्यास झालेला असतो, आणि असे प्रश्न जे विकासाचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी मदत होते, आणि यामध्ये पालकमंत्र्यांची भूमिका ही सर्वात मोठी असते. रमेश कदम सारख्या आमदारांनी, माझ्या आमदारांनी विकासाबद्दल न बोललेलं बरं, एका गुन्हेगार माणसाने विकासाबद्दल न बोललेलं बरं, की निश्चितपणाने जे मोहोळचं नुकसान झालंय ह्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळं त्या मोहोळचं जे नुकसान झालंय ती जनता अजूनही भोगती. 5 वर्ष जी यातना यांच्या चुकीमुळं त्या जनतेने भोगल्या, ह्यांना मत देऊन जे सहन केलं, आणि विषय राहिला पालकमंत्र्यांचा, स्थानिक पालकमंत्र्यांचा. शेवटी पालकमंत्री हे बाहेरचे असू द्या किंवा स्थानिक असू द्या, शेवटी पालकमंत्र्यांचा एक रोल विकासाच्या ह्याच्यात असतो, आणि निश्चितपणाने त्याला स्थानिक आमदारांचं पाठबळ घेऊन त्याला पुढे चालायचं असतं. याआधीही शरद पवार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते, आर आर पाटील होते, असे वेगवेगळे पालकमंत्री, दत्ता भरणे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, वळसे पाटील असतील, असे राष्ट्रवादीने तर प्रत्येक वेळेस बाहेरचे जिल्हा पालकमंत्री दिलेले आहेत, आणि आज तेच रमेश कदम पालकमंत्री स्थानिक पाहिजे असं म्हणतात. मी तर असं म्हणेल की ते स्वतः सुद्धा स्थानिक नसताना आमदार झालेले आहेत, अशा माणसाने आम्हाला काहीतरी शिकवावं हे निश्चितपणे चुकीचं आहे, आणि जनता यांना ओळखू नये, काहीतरी स्टंट करायचा म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून बोलत असताना कधीतरी स्वतःचं आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. आपण 8 वर्ष 7 वर्ष काही जेलमध्ये बसून आला असताल आणि त्याच्यानंतर जर असे वक्तव्य करत असताल हे निश्चितपणे चुकीचं आहे. कधीतरी आत्मचिंतन करा, आणि विकासाची खरंच तुम्हाला जर काळजी असेल तर विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही कधीही आमने सामने या, आम्ही चर्चा करायला तयार. मी गुन्हेगार मी म्हणत नाही, कायद्याने त्यांना गुन्हेगार ठरवलंय म्हणून ते जेलमध्ये होते. मी गुन्हेगार म्हणण्याचा कुठलाही विषय नाही की त्यांना कायद्यानेच गुन्हेगार ठरवलंय. अशा माणसाला आपण डोक्यावर घेऊन हिंडायचं का विकासाबरोबर आपलं राजकारण चालू ठेवायचं, हे जनता निश्चितपणे येणाऱ्या काळात त्याचा विचार करेल याची मला पूर्णपणे खात्री आहे.